मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी संपूर्ण पनवेल तालुक्यात विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत मैफिल पार पडली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व नादब्रह्म साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सुश्राव्य संगीत मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी पनवेल तालुक्यातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत तालुक्यातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात सुश्राव्य संगीत मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शास्त्रीय सुगम व भजन संगीताची सुश्राव्य मैफिल सादर करण्यात आली. शास्त्रीय गायन श्री उमेश यांनी आणि त्यांचे दोन सुपुत्र मंगेश आणि अक्षय यांनी सादर केले. गायनाचा कार्यक्रम हा रश्मी मोखे यांनी बहारदार सादर केला. आणि अभंगवाणी नादब्रह्मच्या सदस्यांनी भैरवी घेऊन पार पाडली. आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करतेवेळी आमदारांवर कविता आणि पोवाडा सादर केला. हा कार्यक्रम पनवेल सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी यांच्या प्रयत्नातून सादर करण्यात आला. दरम्यान अविनाश कोळी यांची उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, वसंत पाटील, जे टी पाटील, अनिश ढवळे, पूनम ठाकूर, महादेव बुवा, शहाबाजकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. वर्षभर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मंडळी जे वेगवेगळे कार्यक्रम सादरीकरण राहतात, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दिग्गज आणि त्याचबरोबर अनेक उभरत्या अशा कलावंतांच्या बरोबर स्नेह जुळतो, त्यांच्याबरोबर परिचय होतो आणि त्या माध्यमातून अनेक ज्येष्ठांचे आशीर्वाद हे सातत्यानं मला पक्षातल्या अन्न सर्व सहकारी मंडळींना लाभत राहतात आणि ते असेच पुढेही लाभत राहावेत अशीच माझी इच्छा आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशामधली जी क्षमता आहे या क्षमतेचा परिचय आपल्या सगळ्यांना करून दिला आणि जगाच्या पाठीवरती, जगाच्या पार्श्वभूमीवरती कुठलंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये आम्ही अजिंक्य आहोत. आम्ही त्या क्षेत्रामधल्या दिग्गजांशी टक्कर घेऊ शकतो असं पोटेन्शियल, अशी क्षमता ही आपल्या भारतीयांमध्ये आहे याचा परिचय नव्यानं अनेक वेळेला गेल्या 9 वर्षामध्ये आपल्या सर्वांना झालेला आहे आणि मला खात्री आहे तो आपल्या सर्वांना क्षणोक्षणी होत राहतो. आणि म्हणून या अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी दिग्गज मंडळी काम करतायत, जे नवोदित कलाकार काम करतायत, या सगळ्यांच्या पाठीशी त्या त्या क्षेत्रामध्ये भाजपनं उभं राहिलं पाहिजे ही ती भूमिका आहे. म्हणून सांस्कृतिक सेल जे काम करतायत त्याचा मला भारतीय जनता पार्टीला आम्हाला निश्चितपणानं अभिमान आहे आणि तो अभिमान अधिकाधिक या वृद्धिंगत होईल यासाठी ही सारी मंडळी काम करतायत. मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी परवा भाऊ तोरसेकरांचं व्याख्यान झालं, त्या व्याख्यानातून मोदींची ताकद आम्हाला समजली. आज इथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्राची ताकद ही सुद्धा आम्हाला समजलेली आहे आणि खरोखर या सगळ्याची सगळ्याचा साक्षात्कार हा मला आज जन्मदिनाच्या निमित्तानं
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा घेता घेता होतोय याचं एक समाधान आहे आणि त्यामुळे मी यासाठी पुन्हा एकदा व तुमचं सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.